स्वाध्याय इयत्ता नववी विषय भूगोल पाठ पहिला वितरणाचे नकाशे। प्रश्न पहिला, खालील विधाने योग्य की अयोग्य ते सकारण लिहा। अ, वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो। अयोग्य, वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश एखाद्या घटकाचे प्रदेशातील वितरण दाखवणे हा असतो। आ, क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते। योग्य, क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात प्रदेशातील उपविभागांच्या घटकातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात, त्यानंतर त्यांचे साधारणतः 5 ते 7 गटांत वर्गीकरण करतात व त्यानुसार संपूर्ण उपविभागासाठी संबंधित मूल्यवर्ग ग्राह्य धरले जाते। अशा प्रकारे क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते। ई, क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत। अयोग्य, क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात प्रदेशातील उपविभागांच्या घटकातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात, त्यानंतर त्यांचे साधारणतः 5 ते 7 गटांत वर्गीकरण करतात। प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध वापरले जातात। ते वापरताना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्य गटानुसार नकाशावर काढले जातात। म्हणजेच क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत जातात। ई, क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात। अयोग्य, ज्या चलांचे वितरण विलग असते अशा चलांचे वितरण दाखवण्यासाठी क्षेत्रघनी नकाशा वापरतात। ज्या चलांचे वितरण सलग असते अशा चलांचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात। उंची या चलाचे वितरण सलग असते, त्यामुळे उंची दाखवण्यासाठी क्षेत्रघनी नकाशाऐवजी समघनी नकाशा वापरतात। उ, लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात। अयोग्य, लोकसंख्या या चलाचे वितरण सलग नसते, त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा न वापरता टिंब नकाशा किंवा क्षेत्रघनी नकाशाचा वापर करतात। उ, टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे। योग्य, मुक्तपणे विखुरलेल्या घटकांचे वितरण दाखवण्यासाठी टिंब पद्धतीचा नकाशा वापरतात। टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये घटकाच्या मूल्यानुसार प्रत्येक टिंबाच्या आकाराचे प्रमाण ठरवले जाते। म्हणूनच टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे। ए, समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत। अयोग्य, जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो। उदाहरणार्थ उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी। सममूल्य असणारी ठिकाणे एका रेषेने जोडून
ही नकाशे तयार केली जातात। अशा प्रकारे समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार केली जातात। ए टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते। योग्य सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो। टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो। एखाद्या प्रदेशामध्ये टिंबे देऊन घटक वितरित झाला आहे तशाच तऱ्हेने नकाशात टिंबे देऊन वितरण दाखवले जाते। म्हणूनच टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते। प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। अ वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा। वितरणाच्या नकाशांचे उपयोग। वितरणाच्या नकाशांचा उपयोग एखाद्या घटकाचे एखाद्या प्रदेशातील वितरण दाखवणे हा आहे। वितरणाच्या नकाशांचे प्रकार। एक टिंब पद्धत, जो घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत अधिक सोयीस्कर आहे। टिंब पद्धतीचा नकाशा तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो। एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला आहे तशाच पद्धतीने नकाशात टिंब देऊन वितरण दाखवले जाते। उदाहरणार्थ प्रदेशातील लोकसंख्या, पशुधन संख्या वितरण इत्यादी। दोन क्षेत्रघनी पद्धत, या नकाशामध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवली जाते। प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेऊन त्यांचे 5 ते 7 गटात वर्गीकरण करून प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध वापरला जातो। ते वापरताना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्य गटानुसार नकाशावर काढले जातात। 3 समघनी पद्धत, जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी समान समघनी पद्धतीचा वापर केला जातो। उदाहरणार्थ उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी। या नकाशात समान मूल्ये दर्शवणाऱ्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले जाते। आ समघनी व क्षेत्रघनी पद्धतीतील फरक। समघनी पद्धत, क्षेत्रघनी पद्धत। एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो। एखाद्या चलाचे वितरण विलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी क्षेत्रघनी पद्धतीचा वापर केला जातो। समघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर केला जातो। क्षेत्रघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवण्यासाठी रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध यांचा वापर केला जातो। समघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जात नाही। क्षेत्रघनी पद्धतीत
चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जातो. ई प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असते ते सकारण स्पष्ट करा. प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दाखवण्यासाठी टिंब पद्धत किंवा क्षेत्रघनी पद्धत उपयुक्त असते. लोकसंख्या या घटकाचे वितरण विलग असते व हा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो. मुक्तपणे विखुरलेल्या घटकांसाठी टिंब पद्धत, तर ज्या घटकांचे वितरण विलग असते त्यासाठी क्षेत्रघनी पद्धत उपयुक्त ठरते. टिंब पद्धतीच्या नकाशात एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या हा घटक ज्या तऱ्हेने वितरित झाला आहे तशाच तऱ्हेने नकाशात टिंबे देऊन त्याचे वितरण दाखवले जाते. लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे तर नागरी लोकसंख्या गोलाद्वारे दाखवली जाते. क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात लोकसंख्येचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जातो. लोकसंख्या वितरणाचे जास्तीत जास्त मूल्य व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन 5 ते 7 गट ठरवले जातात. प्रत्येक गटाचे मूल्य वेगळे असल्यामुळे प्रत्येक गटाच्या मूल्याप्रमाणे वेगवेगळ्या छटांच्या आधारे लोकसंख्येचे उपविभागनिहाय वितरण दाखवले जाते. प्रश्न 3. खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल? अ. जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन. क्षेत्रघनी नकाशा पद्धत. आ. जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण. समघनी नकाशा पद्धत. ई. राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण. टिंब नकाशा पद्धत. ई. भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण. क्षेत्रघनी नकाशा पद्धत. उ. महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण. समघनी नकाशा पद्धत. प्रश्न 4. कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. अ. जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे? जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण टिंब पद्धतीने दाखवले आहे. आ. दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा. कोल्हापूर जिल्ह्यात पूर्व दिशेस लोकसंख्येचे वितरण दाट आहे तर पश्चिम दिशेस लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. ई. सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे ते ठिकाण कोणते? सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या सुमारे 20 लाख आहे आणि ते ठिकाण आहे कोल्हापूर. ई. सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता? गगनबावडा तालुका हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका आहे. कोणत्याही विषयातील कोणत्याही पाठाचा
स्वाध्याय पाहण्यासाठी यूट्यूबवर मराठी किंवा इंग्रजीमध्ये स्वाध्याय लिहून समोर पाठाचे नाव लिहा आणि सर्च करा. व्हिडिओ उपयुक्त वाटत असल्यास कमेंट, लाईक आणि शेअर करण्यास विसरू नका. तुमच्या कमेंट्स आणि लाईक निश्चितच मला आणखी व्हिडिओ तयार करण्यास प्रोत्साहन देतील. पुन्हा भेटूया नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत नमस्कार.